नमस्कार मित्रांनो, आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांची बीड म्हणजे विशेष करून धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघामध्ये सभा आहे। मित्रांनो, मुंडे कुटुंब आणि पवार कुटुंब एकमेकांच्या विरुद्ध एका 40 वर्षापासून राजकारण करत आहे। जेव्हापासून लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब आणि भारतीय जनता पक्षामध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी भटा भामनांचा पक्ष म्हणून हिणवला जाणारा भारतीय जनता पक्षाला बहुजनांचा पक्ष म्हणून जो महाराष्ट्रामध्ये आज आहे त्या पक्ष उभारणीमध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचे त्या ठिकाणी कष्ट आहे मित्रांनो। परंतु राजकारणामध्ये पवार कुटुंब आणि मुंडे कुटुंब विरोधक म्हणून मांडले जातात आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांचा पुतण्या म्हणजे धनंजय मुंडे साहेब यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि ज्या प्रकारे आता पवार कुटुंबामध्ये पुतण्या फुटून भारतीय जनता पक्षासोबत सत्ता स्थापन केली, त्याच प्रकारचे मुंडे कुटुंबामध्ये सुद्धा काका विरुद्ध पुतण्या हा संघर्ष महाराष्ट्राने बघितला मित्रांनो। परंतु पवार कुटुंबामध्ये हा काका पुतण्या संघर्ष आतापर्यंत तर दिसत नाही, कारण हा पक्ष फुटला किंवा ना फुटला हे येणाऱ्या काळामध्ये समजेल मित्रांनो। परंतु माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांची पहिली सभा झाली ती सभा नाशिक या ठिकाणी आणि छगन भुजबळ यांच्या मतदारसंघामध्ये। मित्रांनो, त्यानंतर दुसरी सभा होत आहे ती धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघामध्ये। मित्रांनो, सर्वसामान्यांच्या मनात एक संशय आहे की पवार साहेबांना फक्त बहुजनांची मते हवे आहेत, हा जो विरोध किंवा आरोप भारतीय जनता पक्ष करत आहे त्याच प्रकारचे पहिल्यांदा सभा झाली ती म्हणजे छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे नेतृत्व करत आहेत, त्यानंतर धनंजय मुंडे सुद्धा ओबीसी समाजामधून येत आहेत। त्यामुळे असे वातावरण निर्माण झालेले आहे की शरदचंद्रजी पवार साहेबांनी हेच मतदारसंघ का निवडले मित्रांनो? दिलीप वळसे पाटलांचा मतदारसंघ होता, अशा अनेक मतदारसंघ आहेत, त्या ठिकाणी सभा ती येणाऱ्या काळामध्ये घेतील। परंतु पहिलं टार्गेट पवारसाहेबांचं दिसतं ते म्हणजे धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ साहेब मित्रांनो। परंतु त्यापेक्षाही पुढील गोष्ट म्हणजे नवल वाटण्याची ही आहे, गेल्या 4-5 दिवसांपासून रोहित पवार हे बीडमध्ये टळ ठोकून आहेत। तळ ठोकून ह्यासाठी आहेत की ही सभा यशस्वी झाली पाहिजे। ठीक आहे, सभा यशस्वी झाली पाहिजे, भारतीय संविधानाने प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार दिलेला आहे, प्रत्येकाला पक्ष स्थापन करण्याचा किंवा पक्ष वाढवण्याचा अधिकार दिला आहे। परंतु जर बीड या सभेमध्ये सध्या असे कळत आहे की अमोल कोल्हे यांना त्या ठिकाणी बोलवलं नाही आणि त्यामुळेच अमोल कोल्हे हे सध्या नाराज दिसत आहे। मित्रांनो, राजकारणामध्ये जोपर्यंत सर्वसमावेशक नेतृत्व एखादा पक्ष देत नाही तोपर्यंत तो पक्ष वाढत नसतो मित्रांनो। म्हणून आता तर बीडच्या सभेमधून असे वाटते की फक्त नातवालाच प्रोजेक्ट करण्याचा जो प्लॅन माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आखलेला आहे तो कितपत यशस्वी होईल ते येणाऱ्या काळामध्ये समजेल मित्रांनो। परंतु जर त्या ठिकाणी अमोल कोल्हेला पण बोलवलं असतं आणि अमोल कोल्हेचं नेतृत्व पुढं आणण्याची जर संधी पवारसाहेबांनी जर दिली असती तर मित्रांनो भरभरून प्रतिसाद महाराष्ट्रातील जनतेने दिला असता मित्रांनो। परंतु
रोहित पवार नव्हते असणारे स्वतःच्या हातामध्ये पक्ष घेण्याच्या ताकदीमधून ते उतरलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रकारे त्यांची आक्रमकता वाढली आहे याच्यामागील राजकीय गणित सर्वसामान्य जनतेला समजलं पाहिजे की शरदचंद्रजी पवार साहेबांचा हा प्लॅन आहे की ज्या प्रकारे अजितदादा सत्तेमध्ये सामील झाले आणि अजितदादाची जागा कोण भरून काढू शकेल ते म्हणजेच रोहित पवार। परंतु मित्रांनो, राष्ट्रवादीमध्ये असे अनेक बडे नेते आहेत, त्या जर नेत्याला जर नेतृत्वाची संधी दिली तर तो पक्ष वाढवण्यासाठी जास्त महत्त्वाचे होऊ शकते मित्रांनो, परंतु पवारसाहेब तसे करणार नाहीत मित्रांनो असो। परंतु दुसरा एक असा विषय आहे की जर धनंजय मुंडे याला अडचणीत आणण्याचं काम जर केलं गेलं तर पवार कुटुंब पण बारामती असेल तसे कर्जत जामखेड असेल त्या ठिकाणी खरंच अडचणीत येऊ शकते। रोहित पवार आमदार होतील किंवा ना होतील तो येणाऱ्या काळ ठरवेल मित्रांनो। परंतु ज्या प्रकारे पवार कुटुंब आणि मुंडे कुटुंब एकमेकांच्या विरोधक होतं त्याचा फायदा दोन्ही नेत्याला राजकीय जीवनामध्ये झाला आहे। परंतु जर धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्याचा पवार कुटुंबांनी जर प्रयत्न केला तर मित्रांनो खरंच त्याचा परिणाम सुद्धा पवार कुटुंबाच्या विरुद्ध एक माळी समाज, धनगर समाज आणि वंजारी समाज उभा राहू शकतो मित्रांनो। मित्रांनो आज पण जर धनंजय मुंडे हे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असले तरी सुद्धा त्यांच्या वंजारी समाजामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे नेतृत्व मान्य आहे मित्रांनो। त्यामुळे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते, खरंच धनंजय मुंडे अडचणीत येऊ शकतील का किंवा रोहित पवार स्वतः अडचणीत येऊ शकतील, त्याबद्दल पण आपण व्यक्त व्हा। जर आपला जर चॅनल आवड असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।